जय महाराष्ट्र, मी शिवाजी शिंदे। पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत राज्य देश जगभरातल्या बातम्यांसह क्रीडा मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। तेव्हा सुरुवात करूया महाफास्ट घडामोडींना। शिवसेनेतील अंतर्गत वादाचा सुरुंग शिववाहतूक सेनेच्या व्यासपीठावर घडलाय। शिवसेनेने उपनेते हाजी अरफत शेख यांनी दिवाकर रावतेंवर उघड टीका केली आहे। परिवहन मंत्रीच आमचं काम करत नाहीत, रिक्षावाल्यांना अधिकृत स्टँड देत नाहीत असा आरोप हाजी अरफत शेख यांनी केला। तसंच दिवाकर रावते शिवसेना नेत्यांचा धर्म काढतात अशी खरमरीत टीका देखील त्यांनी केली। मराठवाडा पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्यांच्या घटनांनी शहराला आहे। सरकारच्या कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांचे प्रश्न आता तरी सुटतील अशी अपेक्षा होती, मात्र मराठवाड्यातील एका वर्षात 580 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अशी माहिती औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातून समोर आली आहे। तर गेल्या 7 दिवसांमध्ये 34 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। ऐन पावसाळ्यात मराठवाड्याला दुष्काळाचे चटके सहन करावे लागतात। मराठवाड्यावर जलसंकट ओढवले, नद्या विहिरी धरणांमध्ये पुरेसं पाणी नाही आहे। मराठवाड्यात एकूण 862 प्रकल्प आहेत, त्यात सरासरी 23% पाणीसाठा शिल्लक आहे, तर 24 प्रकल्पांमध्ये पाणी नाही आहे। त्यामुळे आणखी काही दिवस पाऊस न पडल्यास मराठवाड्यातील नागरिकांना जलसंकटाला सामोरं जावं लागणार आहे। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्यास सत्तेतून बाहेर पडू असा प्रत्यक्ष इशारा खासदार राजू शेट्टींनी दिला। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याची मागणी खासदार राजू शेट्टींनी केली। ऐन पावसाळ्यात गोंदिया जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे। गोंदिया जिल्ह्यात तिरोडा तालुक्यातील मनोरा गावात लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। गावातील विहिरी बोरवेल सर्व कोरडे ठाक झाले आहेत, त्यामुळे मनोरा गावातील लोकांना शेजारील गावातून 1 किलोमीटर एवढी पायपीट करून पिण्यासाठी पाणी आणावं लागते। पाण्याच्या प्रत्येक घागडीसाठी 10 रुपये मोजून पाणी विकत घ्यावं लागतं। येत्या 3 दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढच्या 24 तासात पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अहमदनगरचं भंडारदरा धरण भरल्यानंतर अंबरेला धबधबा, स्पिलवे, रंधा फॉल इत्यादी ठिकाणी पर्यटकांची वर्दळ सुरू झाली। त्यातच सलगच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटकांनी भंडारदरा परिसरात पर्यटकांनी गर्दी केली, तर अनेक पर्यटकांनी सहकुटुंबासह हजेरी लावत निसर्गाचा आनंद मनमुराद लुटला। उस्मानाबादमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी अंगावर रॉकेल उतरून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। कुटुंबाला मारहाण करणाऱ्या गावगुंड आणि 2 पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात चौघांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टाळला। नाशिकमध्ये इंडियन कोबरा जातीचा साप नाशिकच्या सिडको परिसरात आढळला। सिडकोच्या साई अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये हा साप लपून बसल्यानं रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती। अखेर इको नावाच्या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या विषारी कोबराला पकडण्याची मोहीम हाती घेतली, मात्र अथक परिश्रमानंतर सापाला पकडण्यात इको नावाच्या संस्थेच्या कार्यकर्त्यांना यश आलं। यंदा राज्यात कुठेही या बैलगाडा शर्यत होणार नाही। राज्यात बैलगाडा शर्यतीनं परवानगी देण्यास मुंबई हायकोर्टाने मनाई केली, त्यामुळे राज्य सरकारनं बैलगाडा स्पर्धेसाठी काढलेल्या अधिसूचनेचा मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं, तर 2 आठवड्यात राज्य सरकारला या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले। रायगडमधील दिघी सागरी पोलीस ठाणे हे पहिलं आयएसओ मानांकित पोलीस ठाणं ठरलं। या पोलीस ठाण्यात तक्रारी पेटी, सूचना पेटी, महिलांसाठी निर्भया पेटी, शस्त्र ठेवण्याची व्यवस्था तसंच पोलीस ठाणे परिसरात नो प्लास्टिक झोन यासोबत इमारतीची रंगरंगोटी, बगीचा, तक्रारदारांना मार्गदर्शक फलक इत्यादी व्यवस्था करण्यात आली। एवढंच नाही तर पर्यटकांसाठी विशेष हेल्पलाईन देखील सुरू करण्यात आली। माळशिरस तालुक्यातील समाजाला आदर्श घालून देणारा लग्न सोहळा पार पडला। नवनाथ बांदल यांनी मुलीच्या लग्नात होणारा वारेमाप खर्च टाळत गावातील शाळेत शिकणाऱ्या मुलींना सायकली भेट दिल्या। तांदूळवाडा गावापासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळा 3 किलोमीटर दूर आहे। विद्यार्थिनींना शाळा गाठायची असेल तर 3 किलोमीटरचं अंतर पायी जावं लागतं, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला। महापास बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर तुमचं स्वागत। महाफास्टमध्ये आता पाहूया राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी। मुंबई निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसमध्ये चोरट्यांनी मोठा डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे। चोरट्यांनी प्रवाशांकडील 10 ते 15 लाखांचा ऐवज लंपास केला। राजस्थानमधील कोटा येथील मध्यरात्री ही घटना घडली आहे। एक्सप्रेसच्या AC 2 टायर आणि AC 3 टायर अशा 9 डब्यांमधील प्रवाशांकडील ऐवज चोरीला गेला।
रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाचा अहवाल न्यायालयीन समितीकडून सादर करण्यात आला. या समितीने रोहित वेमुला हा दलित नव्हताच तसेच त्यांना विद्यापीठ प्रशासनाच्या दबावामुळे आत्महत्या केला असल्याचा निष्कर्ष काढला आहे. रोहित हा घरच्या समस्यामुळे चिंतेत होता असंही या अहवालात म्हटलं आहे. एअर इंडियाच्या विमानांमध्ये भारतीय सैन्यातील जवानांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाकडून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एअर इंडियाचे कार्यकारी संचालक सरबजोत सिंग ओबेराय आणि ई मेलद्वारे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले. कर्नाटकात इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात आले. या कॅन्टीनमधून गरिबांना अवघ्या 10 रुपयात भरपेट जेवण आणि 5 रुपयात नाश्ता मिळणार आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते या कॅन्टीनचं उद्घाटन करण्यात आलं. पहिल्या टप्प्यात बंगळुरूमध्ये 103 इंदिरा कॅन्टीन उघडण्यात आलेत. या कॅन्टीनमध्ये 5 रुपयात शाकाहारी नाश्ता, 10 रुपयात दुपारचं जेवण मिळणार आहे. रात्रीच्या जेवणासाठी अवघे 10 रुपये आकारण्यात येतील. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानी या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यावर्षी आतापर्यंत पाकिस्तानने 250 वेळा सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. जम्मू काश्मीरमधल्या 12 जागांवर एनआयएच्या टीमने छापा टाकला. इथल्या श्रीनगर, हंदवाडा, बारामुल्लासह 12 ठिकाणी या टीमने छापे टाकलेत. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना होणाऱ्या फंडिंग प्रकरणी हे छापे टाकण्यात आले. मध्य प्रदेशमध्ये चक्क माकडांनी झेंडावंदन केले. याची दृश्य व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाली असून इथल्या महेशरा गावात हा प्रकार समोर आला. दरम्यान या माकडांना झेंडावंदन करताना पाहायला नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. बिहारमध्ये पुरामुळे हाहाकार माजला. इथल्या अनेक भागात पुराचं पाणी मोठ्या प्रमाणावर साचल्याने इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. तसंच आतापर्यंत पुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 56 गेली आहे. दरम्यान पुराच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाकडून मदत केली जाते. एसडीआरएफच्या पथकांनीही पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे. बंगळुरूतल्या कोरामंगला भागात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. यामुळे रस्ते खराब झाले असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. तसंच रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या अडचणी वाढल्या. आंध्र प्रदेशात एका 2 वर्षाचा मुलगा बोरवेलमध्ये पडला. इथल्या गुंटूर भागात ही घटना घडली असून या मुलाला बाहेर काढण्यात यश आलं आहे. बचाव पथकाच्या अथक प्रयत्नानंतर या चिमुरड्याला बोरवेलच्या बाहेर काढण्यात यश आलं असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मोदी सरकारनं रिलायन्स उद्योग समूह आणि त्यांच्या भागीदार कंपनीला तब्बल 1700 कोटींचा दंड ठोठावला. 2015-16 कालावधीत नैसर्गिक वायूचं उत्पादन कमी केल्यानं हा दंड ठोठावण्यात आला. कृष्णा गोदावरीच्या खोऱ्यातून पुरेसे उत्पादन न केल्यामुळे रिलायन्सकडून दंड आकारण्यात येणार आहे. रिलायन्स उद्योग समूहाकडून 3.02 अब्ज डॉलर्स इतका दंड वसूल करण्यात येणार आहे. अमेरिकेची सांस्कृतिक ओळख असलेल्या एम्पायर स्टेट बिल्डिंगला तिरंग्याचा साज चढवण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त इमारतीला विशेष रोषणाई करण्यात आली होती. तिरंग्याच्या रंगात नाहून निघालेल्या लोकांना पाहायला मिळाले. न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन परिसरात ही इमारत आहे. या इमारतीची उंची 1250 फूट इतकी आहे. फिलिपाईन्समध्ये 24 तासात 32 ड्रग्ज माफियांना ठार करण्यात आले. ड्रग्ज विरोधात छेडण्यात आलेल्या कारवाईचा भाग म्हणून या ड्रग्ज माफियांना ठार करण्यात आले. पोलिसांनी ड्रग्ज माफियांविरोधात कारवाई करण्यासाठी अंडरकव्हर ऑपरेशन आखलं होतं. या 61 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी 14 ठिकाणी शोध मोहीम दरम्यान ड्रग्ज माफियांची पोलिसांसोबत चकमक झाली. केनियामध्ये एका माणसाने एका संरक्षण कुत्र्याचा हल्ला परतवून लावल्याची घटना घडली आहे. संरक्षणासाठी बांधलेला कुत्रा गळ्यातील साखळी तोडून अचानक मोकळा झाला व थेट बिल्डिंगच्या पार्किंग लॉटमध्ये चालणाऱ्या दोघांवर त्याने हल्ला केला. कुत्रा अंगावर आल्याचं पाहताच त्यातील एकजण तेथून पळून गेला, मात्र दुसऱ्या व्यक्तीनं धैर्याने त्या कुत्र्याला परतवून लावलं. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून पायउतार करण्यात आलेल्या नवाज शरीफ यांनी पनामा पेपर प्रकरणाबाबत 3 वेगवेगळ्या अपील दाखल केल्या आहेत. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं पुनरावलोकन करण्याची मागणी यामध्ये करण्यात आली आहे. शरीफ यांच्यातर्फे वकील ख्वाजा हरीस यांनी न्यायालयामध्ये 3 अपील दाखल केल्या आहेत. आफ्रिकेतील सिरा लियोन इथे झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 312 लोकांचा मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू असून अजूनही अनेक लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते. या भूस्खलनामुळे 1000 लोक बेघर झाले असून 2000 लोकांना येथून सुरक्षास्थळी हलवण्यात आलं. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी यंदाच्या शतकातील त्यांचं सर्वात मोठं दान केलंय. गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टमधील त्यांच्या मालकीचे शेअर्स दान केलेत. या शेअर्सचं मूल्य गेट यांच्या एकूण संपत्तीच्या 5% इतकं आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रातील बलाढ्य कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या 6.40 कोटी शेअर्स गेट्स यांनी दान केलेत. या शेअर्सचं मूल्य 4.6 अब्ज डॉलर म्हणजेच 29,571 कोटी रुपये इतकं आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या एका ट्विटला सध्या लोकांची चांगलीच पसंती मिळते. वर्णभेदाला उद्देशून हे ट्विट करण्यात आलंय. त्यांच्या ट्विटला आतापर्यंत तब्बल 29 लाख लोकांनी लाईक केलंय, तर 12 लाख लोकांनी या ट्विटला रिट्वीट केलंय. कुठल्याही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या त्वचेचा रंग, त्याच्या पिढ्यांशी किंवा त्याच्या धर्माशी द्वेष करत जन्माला येत नाही, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हिंदी महासागराच्या क्षेत्रात शांतता कायम ठेवण्यासाठी सहमत आहेत. 2 दिवसीय मंत्रिमंडळाच्या चर्चेनंतर या दिशेने पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे. तसंच दोन्ही देश आपसातील संबंध वाढवण्यासाठी प्रयत्न करतील अशी माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे. नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला असून अनेक भागात भूस्खलन झाले. यामध्ये आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू झाला, तर हजारो लोक या पुरामुळे बेघर झाले. नेपाळ सरकारने बचाव मदत कार्याचा वेग वाढवला असून आपत्तीनंतर मदतीसाठी 27,000 सुरक्षा रक्षकांना नेमण्यात आले. हरवलेल्यांना शोधण्याचं कार्यही सुरू असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं. नेपाळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर्व भूस्खलन, यात बळी पडलेल्यांची संख्या 120 वर गेली आहे. तर चीनने नेपाळला मदतीचा हात देऊ केला आहे. चीन नेपाळला 10 लाख डॉलरची मदत देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. चीनचे उपपंतप्रधान वांग यांग यांनी ही घोषणा केली. नायजेरिया पुन्हा एकदा बोको हरामच्या दहशतवादी खल्ल्यानं खदरले. या बॉम्ब हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 82 जण जखमी झाले आहेत. उत्तर पूर्व नायजेरियातील एका शिबिराच्या प्रवेशद्वारावर 3 अज्ञात हल्लेखोर महिला आल्या. त्यांनी आत्मघातली बॉम्बस्फोट घडवला. महाफास्ट बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोट्याशा ब्रेक. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. महाफास्टमध्ये आता पाहूया क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या घडामोडी. श्रीलंकेच्या संघाला कसोटी मालिकेत 3-0 अशी धूळ चारून झेंडा फडकवलेला टीम इंडियानं श्रीलंकेचा स्वातंत्र्य दिन साजरा केला. टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अख्ख्या टीमनं कँडीमध्ये तिरंगा फडकवला. या ध्वजारोहण सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले. देशामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असतानाच क्रिकेटपटू श्रीसंत यालाही क्रिकेट खेळण्याचं स्वातंत्र्य मिळालं. श्रीसंतवर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी घालण्यात आलेली बंदी उच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे 4 वर्षानंतर श्रीसंत क्रिकेटच्या मैदानात उतरला. एका सराव सामन्यामध्ये श्रीसंत सहभागी झाला होता. दक्षिण आफ्रिकेला लवकरच एक मोठा झटका लागू शकतो. टीमचा स्टार गोलंदाज मॉर्ने मॉर्कुलेचा कॉलपेक डील साईन केल्यानंतर आता हाशिम मामला देखील ह्या ही डील साईन करू शकतो. इंग्लंडमधील अनेक काउंटी संघ आमलाला आपल्या संघात आणण्यासाठी उत्सुक आहे. श्रीलंकेचा वरिष्ठ खेळाडू उपल थरंगा भारताविरुद्ध 20 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या 5 वनडे सिरीजसाठी कर्णधार पद भूषवणार आहे. याआधी अँजेलो मॅथ्यूज कर्णधार असताना झिम्बाब्वे टीमकडून श्रीलंकेला हार पत्करावी लागली होती. त्यानंतर मॅथ्यूजने कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. आता थरंगाच्या साथीनं लंका कसा खेळ करते हे पाहणं महत्वाचं ठरणार. ऑस्ट्रेलिया टीमचा धडाकेबाज ओपनर डेव्हिड वॉर्नर बाउन्सर बॉल लागल्यानं जायबंदी झाला. एका सरावा सामन्यात वॉर्नर बॅटिंग करत असताना जोश हेजलवूडचा जोरदार बाउन्सर बॉल त्याच्या मानेला लागला आणि तो जागीच खाली कोसळला. त्यानंतर तो पुन्हा बॅटिंग करायला उतरला नाही. गुजरात फॉर्च्यून जायंट्सनं घरच्या मैदानावर विजयी घोडदौड कायम राखताना त्यांनी बंगळुरू बुल्सवर 27-24 अशी 3 गुणांनी मात केली. घरच्या मैदानावर सलग 3 सामने जिंकल्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या गुजरात संघानं बंगळुरूचा कर्णधार रोहित कुमारची पकड करत चांगली सुरुवात केली. प्रो कबड्डीमध्ये प्रथमच समाविष्ट करण्यात आलेल्या इंटर झोन गटातील पहिला सामना पुणेरी पलटणं 17-34 अशा गुणफरकाने जिंकल्या. त्यांनी बंगाल वॉरियर्स तर 17 गुणांनी मात करत इंटर झोन प्रकारात आपले खातं उघडलं. पुणेरी पलटण आणि बंगाल वॉरियर्सने दोन्ही संघांनी आपापल्या गटात 11 गुण घेतले आहेत. या सामन्यात बंगालच्या खेळाडूंकडून काही तांत्रिक चुका झाल्या, याचा फायदा पुण्याच्या संघानं घेतला. भारताचा टेनिस स्टार लिएंडर पेस आणि त्याची जर्मन पार्टनर अलेक्झांडर जगरराव जोडीला भराभावाचा धक्का सहन करावा लागला आहे. सिन्सिनाटी इथं सुरू असलेल्या सिरीजमध्ये फेल्सिओनो लेपेज आणि मार्क लोपेज या जोडीसोबत झालेल्या रोमहर्षक सामन्यात त्यांना हा पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल गोल्फर टायगर वुड्स याला जेव्हा नशेमध्ये वाहन चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती तेव्हा त्याच्या शरीरामध्ये 5 प्रकारचे अंमली पदार्थ आढळून आले. यामध्ये वेदनाशामक हायड्रोकोडेन त्याचा समावेश आहे. त्यासाठी त्याच्या शरीरामध्ये अन्य 4 अंमली पदार्थ आढळून आल्याचा खुलासा झाला.
रियल मॅड्रिडचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोवर 5 सामन्यांनी बंदी घालण्यात आली आहे. स्पॅनिश सुपर लीगमध्ये बार्सिलोना क्लब विरुद्धच्या लीग सामन्यात रोनाल्डोने पंचांना जोरदार धक्का दिल्यानं रॉयल स्पॅनिश फुटबॉल महासंघानं त्याच्यावर ही बंदी घातली. ह्या घटनेमुळे रोनाल्डोच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटने आता OLX, क्विकर आणि क्रेगलिस्ट आदींसारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी मार्केटप्लेस हे नवीन फीचर सुरू केले. फेसबुक मार्केटप्लेसवर कुणीही युजर आपल्या हव्या त्या वस्तूच्या विक्रीसाठी लिस्टिंग करू शकतो, तर आपल्या परिसरात कोणत्या व्यक्ती काय विकतोय हेही यामार्फत कळणार आहे. फेसबुकवर सध्या sara.com ची क्रेज पाहायला मिळते. आतापर्यंत जवळपास 50 लाख लोकांनी हे ॲप डाउनलोड केले. यामार्फत तुम्ही तुमची ओळख उघड न करता कोणालाही संदेश पाठवू शकता. समोरच्या व्यक्तीला तुम्ही पाठवलेला मेसेज मिळेल, मात्र तो कोणी पाठवला हे कळला नाही. सौदीमध्ये जैनुल अबिदीन या व्यक्तीने हा ॲपची निर्मिती केली. गुगल अँड्रॉइड या ऑपरेटिंग सिस्टीमची 8.0 म्हणजेच ओ आवृत्ती लॉन्च करण्यात आली आहे. 21 ऑगस्ट रोजी गुगल कंपनी आपली ही नवीन आवृत्ती सादर करण्याची शक्यता आहे. अँड्रॉइड ओ आवृत्तीचे नेमके नाव काय असेल याची जगभरात प्रचंड उत्सुकता लागली. आवृत्तीच्या डेव्हल प्लेवर PV मध्ये ऑक्टोपसची आकृती दिसल्यानं त्याचं नाव ऑक्टोपस असण्याची शक्यता आहे. खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचा टॉयलेट एक प्रेमकथा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. तर अक्षयचा फॅमिलीसोबतचा सेलिब्रेशनचा एक फोटो सध्या व्हायरल होता. यात अक्षय त्याचा मुलगा आरवसोबत किचनमध्ये अंडा पार्टी करताना दिसतोय. यात अक्षय जेवण बनवत असून त्याचं संपूर्ण लक्ष आरवकडे असल्याचं दिसतंय. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांचा आगामी चित्रपट ए जेंटलमॅन बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा रंगते. आता या चित्रपटातलं नवीन गाणंही रिलीज झालंय. बंदूक मेरी लैला असं या गाण्याचे बोल आहेत. सचिन जिगर या जोडीने हे गाणं संगीतबद्ध केलंय. अभिनेता दिलीप कुमार यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. किंग खान शाहरुखने त्याच्या राहत्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. दिलीप कुमार शाहरुख खानला आपला मुलगा मानतात. सायरा बानू यांची दिलीप कुमारच्या ट्विटर अकाउंटवरून भेटीचे हे फोटो शेअर केले. रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा 2.0 हा चित्रपट दिवाळीला सर्वांच्या भेटीला येणारा होता, पण ॲनिमेशनच्या कामात लागलेल्या जास्तीच्या वेळामुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. पण या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे 2.0 रिलीजपूर्वीची मालकी हक्क विकून 110 कोटींची कमाई केली, त्यामुळे हा चित्रपट बॉलिवूडमधला सर्वात महागडा चित्रपट ठरणार आहे. जॉन अब्राम दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावर दिसले नाही, पण आता जॉन अब्रामची मुख्य भूमिका असलेल्या परमाणू द स्टोरी ऑफ पोकरन लवकरच रिलीज होणार आहे. नुकत्याच या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. 1 मे आणि 13 मे 1998 रोजी पोकरन येथे झालेल्या अण्विक चाचण्यांच्या स्मृती ताज्या करणाऱ्या चित्रपटात जॉन अब्राम, डायना पेंटी आणि बोमन इराणी अशी स्टार कास्ट असेल. करीना कपूर खान नुकतीच स्वित्झर्लंडवरून व्हॅकेशन एन्जॉय करून परतली आहे. करीना कपूर लवकरच तिचा आगामी चित्रपट वीर दे वेडिंगच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. वीर दे वेडिंगनंतर करीना दिग्दर्शक ओमांग कुमारच्या नव्या बायोपिकमध्ये दिसणार होती, पण सूत्रांच्या माहितीनुसार करीना कपूरने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. करीनाला चित्रपटाची स्क्रिप्ट अजिबात आवडली नव्हती, त्यामुळे तिने ओमांगला चित्रपटासाठी नकार दिला. वैविध्यपूर्ण भूमिकांमधून आपले अभिनय कौशल्य दाखवणारा अभिनेता राजकुमार राव दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या वेब सिरीजमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारणार आहे. बोस डेड ऑर अलाइव्ह या वेब सिरीजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट कित्येक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते, पण आता मात्र हे दोघे एकत्र नाहीत. या दोघांनी संगनमताने ब्रेकअपचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे. दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी जोरदार भांडण झाल्याचंही समजत आहे. सिद्धार्थची जॅकलिनसोबत वाढती मैत्री आणि सिद्धार्थच्या आगामी जेंटलमॅन चित्रपट देखील त्याच्या ब्रेकअपचं कारण ठरल्याचं बोललं जात आहे. डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या कारकिर्दीला मानमंदळ देणारा डॉक्टर तात्या लहाने 6 ऑक्टोबर 2017 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतो. या सिनेमातील बहुचर्चित रिलेसी सिंगिंगसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून 324 गायकांची निवड करण्यात आली आहे. 60 ते 70 वयोमर्द असलेल्या गायक रिले सिंगिंगसाठी सज्ज झाले. अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या अमेरिकेत तिच्या दुसऱ्या हॉलिवूड पटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. मात्र 15 ऑगस्टला प्रियंकाने स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देण्याकरता एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. प्रियंकाने तिरंग्याच्या 3 रंग असलेली एक ओढणी या व्हिडिओत घेतली आहे. तर भारत माझ्या हृदयात आहे असं कॅप्शन तिने व्हिडिओला दिलं आहे. बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंग आणि बार्बी डॉल कतरिना केप लवकरच एका चित्रपट एकत्र दिसणार आहेत. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा सिनेमा असणार आहे. तसंच हा एक ॲक्शनपट असणार आहे. रोहितचा हा सिनेमा तेलुगू सिनेमा टेम्परचा रिमेक असेल. या चित्रपटाचं शूटिंग पुढील वर्षी मे जून दरम्यान सुरू होणार आहे.
जय मल्हार या मालिकेतून लोकप्रिय झालेला खंडोबा म्हणजे देवदत्त नागे आता प्रेक्षकांसमोर आपला नवा चित्रपट घेऊन येतोय. चेंबूर नाका असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकत्याच या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार तसेच मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. महाफास्टमध्ये इथेच थांबूया. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.